नाशिकच्या बागलाण तालुक्याचं आराध्य दैवत देव मामलेदार श्री यशवंत महाराजांच्या यात्रा सुरू झाली आहे. जवळपास 15 दिवस ही यात्रा सुरू असते. सरकारी अधिकाऱ्याचं मंदिर उभारून यात्रा भरवणारं सटाणा देशातील एकमेव गाव आहे. सटाण्याचा पहिल्या तहसीलदारांचा बहुमान प्राप्त असलेल्या यशवंत महाराजांचं हे मंदिर. यशवंत महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकहिताची कामं केली. दुष्काळात त्यांनी स्वतःची तिजोरी खाली करून शेतकऱ्यांची जनावरं वाचवली. ते मामलेदार तर होतेच, मात्र त्यांच्या कार्यामुळे लोक त्यांना देव माणूस मानायला लागले आणि तेव्हापासून ते देव मामलेदार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. त्यांच्याच नावाने आरम नदीच्या काठी भव्य मंदिर उभारण्यात आलंय. दरवर्षी देव मामलेदारांच्या जयंतीनिमित्त इथे यात्रेचं आयोजन केलं जातं. देव मामलेदार यशवंत महाराजांनी सटाण्याप्रमाणेच धुळे, अमळनेर, सिंदखेडा, येवला इथे शासकीय सेवा बजावली होती, त्यामुळे अनेक ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेमध्ये पायी चालत येतात, त्यामुळे पोलिसांचाही चोख बंदोबस्त असतो. इथे आल्यानंतर अतिशय आत्मिक समाधान आहे. छान पैकी प्रतिवर्षी उन्नतीच उन्नती आहे. सगळ्या प्रकारचे आध्यात्मिक, आर्थिक, सगळ्या प्रकारची मानसिक सुखशांती आहे. सद्गुरूंवर अतिविश्वास आहे. माऊली म्हणून म्हणतो आम्ही सगळे सद्गुरू माऊली आशीर्वादाने. आज आम्ही अशी पुण्यनगरी आहे सटाणा की आम्ही हे आमचं घर जे दैवत हे यशवंतराव महाराज हे वंश परंपरा चालूच राहणार आहे. त्याच्यानंतर बी आम्ही अशी त्यांची प्रगती होत राहणार. देव मामलेदारांच्या लोकाभिमुख कामामुळे ते देवमाणूस झाले. सरकारी सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी जर देव मामलेदारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कामं केली तर त्यांचंही स्थान जनतेच्या मनात असंच उंचावेल. मनमाडहून निलेश बाग सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.